दलितांना न्याय देण्यास न्यायव्यवस्था कुजकामी ठरली हे लाजीरवाणी आहे, अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा कारत यांनी केली. नगर जिल्ह्यातील खर्डा गावात नितीन आगे या दलित तरुणाची हत्या केल्याच्या विरोधात माकपच्या वतीने पुणे ते खर्डा अशी यात्रा करण्यात आली होती. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत वृंदा कारत बोलत होत्या. माकपचे जिल्हाध्यक्ष अजित अभ्यंकर, मिलिंद सहस्त्रबुद्धे यावेळी उपस्थित होते. एकेकाळी महाराष्ट्राने संपूर्ण देशाला पुरोगामीपणाचे धडे दिले होते, त्याच राज्यात दलितांवर भयंकर अन्याय होत आहे. दलितांच्या अत्याचारांबाबत राज्य सरकार गंभीर नाही. त्यांच्यावरील खटले निकाली काढण्यासाठी स्पेशल कोर्ट, सरकारी वकील नाही, त्यामुळे दलितांना राज्यात संरक्षण नाही. 2013 पर्यंत 7013 अत्याचाराच्या घटना घडूनही केवळ 60 केसेस निकाली काढल्या, हे प्रमाण 1% नाही. सत्ताधारी न्यायालय याबाबत उदासीन आहे, अशी टीका कारत यांनी केली. महाराष्ट्रात भाजपला काही दलित संघटनांनी पाठिंबा दिला आहे, मात्र भाजप हा हिंदुत्ववादी चेहरा असून ते जातीवादीला खतपाणी घालतात. स्मृती इराणी यांच्याबद्दल वैयक्तिक टीका करणे माझे काम नाही. इराणी यांना मनुष्यबळ विकास मंत्रालयाची जबाबदारी दिल्यानंतर काम करून दाखवावे, त्यांच्या शिक्षणासंदर्भातील कागदपत्रे यंत्रणेने तपासावीत. उस सरकार का एक बहुत बड़ा मंच रहा है हिंदुत्व के नाम. मैं उसकी आज डिटेल्स में नहीं जाना चाहती. इस प्रदेश में 48 सीटों में 42 सीट उस मंच को प्राप्त हुआ है. कुछ दलित ऑर्गेनाइजेशन या पार्टी भी उनके अलायंस में है, लेकिन ये हमारे राजनीति की एक बहुत खेदजनक पहलू है कि जो कास्ट सिस्टम है, वो कास्ट सिस्टम जिस तरह इस प्रदेश में जिंदा है, सिर्फ जिंदा नहीं, ये कास्ट सिस्टम का जो भयानक रूप हम लोग देख रहे हैं, उसके संबंध में जो धर्म के आग पर राजनीति करने वाले हैं, उस धर्म के अंतर्गत जो कास्ट चल रहा है, कास्ट सिस्टम जो चल रहा है, उसका जो जहर फैल रहा है, उस संबंध में क्या सोच रहे हैं ये हम कह नहीं सकते हैं. लेकिन निश्चित रूप पर जहां कांग्रेस सरकार पूरी तौर पर असफल रही है, अभी आने वाले दिनों में इसका मुकाबला कैसे किया जाएगा, ये बहुत चिंताजनक बात है.